मुद्दा असा होता की तिसऱ्यांदा नागपूरहून लोकसभेसाठी उभे राहणारे नितीन गडकरी असं म्हणतात की तुम्ही जात पाहू नका आणि मला मत द्या. नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. ते तर म्हणतात की यावेळची निवडणूक ते 5 लाख मतांनी जिंकणार आहेत. ते म्हणतात नागपुरातील सर्व जाती धर्मातील लोक माझ्यावर प्रेम करतात आणि मी तर जात मानतच नाही. परंतु त्यांचे हे म्हणणे, त्यांचे हे सांगणे धादांत खोटे आहे. ते नागपूर मतदारसंघातील लोकांची दिशाभूल करत आहेत. मी सगळ्यांचा आहे असा ते आभास निर्माण करतात आणि ते प्राथमिकता देतात ते केवळ त्यांच्या स्वतःच्या जातीतल्या लोकांना, त्यांच्या स्वतःच्या जातीतल्या व्यक्तींना. ते कसं? तर आपण पाहूया, नितीन गडकरी 2014 पासून नागपूरचे खासदार झाले तेव्हापासून त्यांच्यासोबत कोण आहेत, त्यांचे खासगी म्हणून, जवळचे म्हणून. त्यांच्या खासगी स्टाफमध्ये, मग ते खासगी सचिव असो की खालपर्यंत कोणीही असो, त्यांनी जात पाहूनच माणूस ठेवलेला आहे. तो कसा? सुरुवातीपासूनच आपण बघूया. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की गडकरी जेव्हा केंद्रात नव्हते, खासदार नव्हते, त्याआधीपासून सुधीर देऊळगावकर हे त्यांचे खासगी सचिव होते. आता ते जातीने कोण होते? गडकरी म्हणतात ना की मी जात पाहत नाही. आता देऊळगावकर जातीने कोण होते हे मला नव्यानं सांगायची गरज नाही. गडकरी जेव्हा केंद्रात मंत्री झाले त्यानंतर देऊळगावकरांनी आपली खासगी संपत्ती, खासगी व्यवसाय इतका वाढवला की शेवटी गडकरींना देऊळगावकरांना घरचा रस्ता दाखवावा लागला. सुधीर दिवे घ्या, गडकरींच्या खास मर्जीतील आहेत, पूर्तीचा कारभार ते सांभाळतात. गडकरींकडे गंगा नदी स्वच्छता विभाग होता तेव्हा सुधीर दिव्यांकडे जबाबदारी देण्यात आली होती. आता गंमत बघा, गडकरी 2014 पहिल्यांदा मंत्री झाले, आता मंत्र्याचा खासगी सचिव कोण असतो? मुख्यत्वे तो IAS अधिकारीच असतो. परंतु गडकरींनी IAS अधिकारी निवडला नाही. त्यांनी काय केलं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असलेला आणि दिल्लीच्या फिक्कीमध्ये नोकरी करत असलेला वैभव डांगे यांना खासगी सचिव केलं. वैभव डांगेंमुळे गडकरी अनेकदा अडचणीत आलेत. दुसऱ्या टर्मच्या वेळेस तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैभव डांगे नकोत, दुसरे घ्या असं सांगितलं. तरीही गडकरींनी वैभव डांगेची ॲडवायझर म्हणून नियुक्ती केलीच. मोदींना संताप आला, त्यांनी ऑर्डर काढूनच डांग्यांची रवानगी घरी केली. परंतु अजूनही गडकरींच्या घरी डांग्यांचं येणं जाणं सातत्याने असतं. आता हे वैभव डांगे जातीने कोण हे नव्याने सांगायची गरज आहे का? आता मी पुढची एक यादी वाचून दाखवते. शैलेश शर्मा हा दिल्लीत बसतो. गेल्या 10 वर्षांपासून गडकरींसोबत आहे कुणाल जोशी, दीपक पाठक, आर्यन दीक्षित, वी सुब्रमण्यम, अतुल मंडलेकर, अविनाश घुशे, अनिल म्हात्रे, शैलेश पांडे, नितीन नायगावकर, चारू बोकरे, जितेंद्र शर्मा, मंदार पावगी, मनोभाव त्रिपाठी, निशांत अग्निहोत्री, सागर कोठवलीवाले, मनोज वडेकर आणि आणखीन अनेक नावे आहेत. आता यातील एक तरी बहुजन, दलित, मुस्लिम आहे का? विविध पदांवर त्यांनी त्यांच्या खाजगी ठिकाणी 100% ब्राह्मणांची भरती केली आहे. आणि हे गडकरी म्हणतात की मी जात पाहत नाही, मी धर्म पाहत नाही. नागपूरकर मतदारांनी हा प्रश्न विचारायला पाहिजे की किती बहुजनांना यांनी नोकऱ्या दिल्यात. या माणसाचा जातीशिवाय दुसऱ्या कोणावर विश्वासच नाही. आता ही लढाई 4% विरुद्ध 96% अशी आहे आणि अशीच ती लढली गेली पाहिजे. त्यासाठी बहुजन, मुस्लिम, दलित सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. नागपूरच्या मतदारांनी गडकरींना पुन्हा एक गोष्ट विचारायला पाहिजे. तुम्हाला 30 वर्षापूर्वीचे गडकरी आठवतात का हो? 3 दशकांपूर्वी या माणसाकडे स्कूटर होती. तेव्हापासून गडकरी पूर्ण वेळ सामाजिक कार्यात आहेत. स्कूटर चालवणारा माणूस आज कोट्यवधीचा मालक आहे. गडकरींनी श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला आपल्या मतदारांना द्यावा. कसं काय होऊ शकतो पूर्ण वेळ समाजकार्य करणारा माणूस करोडपती? जातीवादी गडकरीपासून आपण सावध राहणं गरजेचं आहे. त्यांचं बोलणं एक असतं,
म्हणजे मोदीपेक्षा एक स्टेप पुढे असलेला हा माणूस आहे, म्हणजे फुकनाड्या मारण्यात अग्रेसरच. मोदी 100 में बोले 90 झूठ, तर हे 100 में 85 झूठ असेल. त्यामुळे नागपूरकरांनी त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे. त्यांचा विश्वासच नाही तुमच्यावर. तुमचं मत पाहिजे त्यांना. मत घेतले की लाथ हाणा असा गडकरींचा बाणा आहे. त्यामुळे गडकरींपासून सावध व्हा. गडकरींचा मुलगा सारंग गडकरी म्हणतो, माझ्या नावावर 1800 कोटींचे बँक कर्ज आहे. आता 1800 कोटीचं बँकेचं कर्ज घ्यायला तुमच्याजवळ 3600 कोटींची संपत्ती पाहिजे. गडकरींचा मुलगा 3600 कोटींचा मालक झाला केव्हा आणि कसा? तुम्ही सुजान मतदार असून गडकरींना हा जाब विचारायला पाहिजे. आता श्रीमती कांचन गडकरींचं घ्या. या नितीन गडकरींच्या सुविज्ञ पत्नी आहेत. 10 वर्षापूर्वी कांचन गडकरी कोण होत्या हे नागपुरातल्या कोणालाही माहीत नव्हतं. पण गेल्या 10 वर्षात आतापर्यंत त्या अनेक नामवंत सामाजिक संस्थांच्या अध्यक्षपदी आरूढ झालेल्या आहेत. हे कसं होऊ शकतं? तुमच्यातील कोणी बहुजन, दलित, आदिवासी, मुस्लिम यापैकी कोणाला अध्यक्ष केलं का, सचिव केलं का? मातृसेवा संघ असो की अन्य कुठल्याही शिक्षण संस्था, सामाजिक संस्था, तिथे कांचन गडकरीच असतात. आणि आता वृत्तपत्रात तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी असे लिहिलेले फोटो छापून येतात. हे कसं होऊ शकतं? तुमच्यातील कोणी बहुजन, दलित, आदिवासी, मुस्लिम यापैकी कोणाला अध्यक्ष केलं का, सचिव केलं का? मातृसेवा संघ असो की अन्य कुठल्याही शिक्षण संस्था, सामाजिक संस्था, तिथे कांचन गडकरीच असतात. आणि आता वृत्तपत्रात तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी असे लिहिलेले फोटो छापून येतात. हे कसं काय होऊ शकतं? मग आम्ही जाती पाहून नाही, आम्ही जाती पाहत नाही असे म्हणणारे गडकरी खरंच जात पाहत नाहीत का? हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. यावर मतदारांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि ठरवून द्यायचे की 4% लोक हे बहुजन, दलित, मुस्लिम या सगळ्यांवर अधिकार गाजवू शकत नाही. त्यांना धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे.